सर्वांना नमस्कार. आजच्या या झूम मीटिंग मध्ये व्हीस्कू लॅबच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. ओपाचे श्री प्रफुल्ल शशिकांत, ऋतुजा जेवे यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसापासून व्हीस्कूलच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्यांना व्हीस्कू लॅब डाउनलोड करून दिलेला आहे आणि आता त्यावर बऱ्यापैकी कामही सुरू झालेलं आहे. आज सकाळी आपण आपल्या जिल्ह्याची पोझिशन त्यांनी आपल्याला टाकल्यानंतर असं दिसतंय की ऑन एन एव्हरेज जिल्ह्यामध्ये या व्हीस्कूलचा वापर आपण 16.23% एवढे आपण वापर करत आहोत आणि या एव्हरेज मिनिट्स असा वापर करतोय. अर्धापूर यामध्ये सगळ्यात जास्त वापर करणारा तालुका ठरलेला आहे, त्यानंतर भोकर तालुका आहे. मी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती मेल केलेली आहे. त्यानंतर मुखेड तालुका आहे, त्यांनी 24.57 असा ऍव्हरेज वापर करतायत. आणि आपण जर ऍप डाउनलोड केलेल्या शिक्षकांची संख्या पाहिली तर 1921 शिक्षकांनी ऍप डाउनलोड केलेला आहे. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काल आम्ही भरारी पथकांनी शाळेमध्ये भेटी दिल्या, तर भेटी देत असताना आम्हाला बऱ्याच शिक्षकांनी व्हीस्कू लॅब डाउनलोड केलेला दिसून आला आणि त्यामध्ये माहिती देत असताना शिक्षक दिसले, काही विद्यार्थ्यांना. तर आपण म्हणजे त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्हाला अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाली, मुलांनी सुद्धा ती पाहिलेलं आहे. मी एक दोन मुलांना विचारलं तर त्या ठिकाणी मुलांनी सांगितलं की तू काय पाहिलं, म्हणल्यानंतर त्यांना दोन धड्यांमधलं त्या ठिकाणी पाहिलेले व्हिडिओ मला सांगितले. आम्ही धनगरवाडी केंद्रामध्ये गेलेलो होतो, 7वीच्या वर्गामध्ये मुलांनी सुद्धा ऍप डाउनलोड केलेले आहे, शिक्षकांनी तर केलेले आहेतच. तर त्यामुळं व्हीस्कूल बद्दल आता चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे कामकाज सुरू झालेलं आहे आणि याचा बेनिफिट जो आहे तो आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे काल असं त्या वर्गामधल्या मुलांनी सांगितलं की आम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ मधून माहिती तो मला सांगत होता. तर एकंदरीत आपण जे ऍस्ट्रॉनॉमी बद्दल असेल किंवा विज्ञान बद्दल असेल, ऐतिहासिक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबद्दल कुठून वाचलं ही विचारल्यानंतर मुलं आता युट्यूबचा गुगलचा अतिशय चांगला वापर करत असताना दिसतात. आपल्या शाळा भेटीमध्ये तुम्ही मुलांबरोबर बोलल्यावर लक्षात येते. तर यामध्ये हा व्हीस्कू लॅब हा आपण आपल्या भरारी पथकाच्या याच्यामध्ये सुद्धा आता कंपल्सरी केलेला आहे आणि ते विचारायला चालू केल्यामुळं शिक्षक डाउनलोड करतायत. परंतु वापराबद्दल आणि थोडस विद्यार्थ्यांना आणि पालकांना यामध्ये कसं इन्वॉल्व करून घेता येईल, एका ऍपवर 4 प्रोफाईल तयार करता येतात तर त्या पद्धतीनं कसं मुलांना जॉईन करता येईल याबद्दल आपल्याला अजून थोडीशी माहिती भेटावी म्हणून ही मीटिंग आपण आज आयोजित केलेली आहे. माझी अपेक्षा होती की आजच्या मीटिंगची आपण युट्यूब लिंक सुद्धा दिलेली आहे आणि 1000 आपली संख्या जाईल, कारण किमान हे 1921 लोक ज्यांनी ऍप डाउनलोड केलेला आहे त्यांनी तरी आजच्या या बैठकीमध्ये समजा जॉईन झालं तर ऍपच्या परिणामकारक वापराबद्दल त्यांना माहिती मिळू शकेल अशी माझी अपेक्षा होती प्राथमिक. परंतु ठीक आहे, जे जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की ऍप वापरण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि मला खात्री आहे तुम्ही याचा वापर करत असाल, पण तरी सुद्धा आपल्या जर काही या ऍपच्या वापरण्याच्या दृष्टिकोनातून काही शंका असतील तर त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विचारावं आणि आपले जे मित्र आणि शिक्षक आहेत त्यांना या बाबतीमध्ये आपण माहिती द्यावी. जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना या ऍपच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षक, खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज, त्याचबरोबर माहिती आणि प्रश्न शिवाय टेस्ट हे सोडवायला मिळणार आहेत आणि याचा आपण सगळ्यांनी पुरेपूर उपयोग करावा अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ऍपच्या उद्घाटनाच्या वेळेसच सांगितलेलं आहे की आपण जेवढे म्हणजे आता जो कोविडमध्ये लॉस झालेला आहे ते या मुलांना जेवढे या ऍपला जॉईन करू त्या पद्धतीनं मुलांचा वापर त्यामध्ये वाढेल आणि आपला जो काही ड्रॉबॅक आहे या 2 वर्षाचा तो भरून निघेल. तर आपण याचं महत्व आपण आधी स्वतः पाहावं, म्हणजे अशी घाई नाहीये की आपल्याला हे सगळ्यांना डाउनलोड करायला लावायचे आणि खूप मोठी संख्या आहे, परंतु वापर त्याचा जास्तीत जास्त होणं
आवश्यक आहे. आज आपण पाहिलं तर 16.23 मिनिटांचा वापर आपला ऍव्हरेज त्यामध्ये सुरू आहे. आणि मुखेड सारखा तालुका यामध्ये जास्त वापर करतोय म्हणजे मला आनंद वाटला, कारण त्या ठिकाणच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी याचा जास्त वापर केलेला दिसून आलेला आहे. तर प्रत्येक तालुक्यांनी यामध्ये पुढाकार घ्यावा. उमरीमध्ये उमरीच्या गट शिक्षण अधिकाऱ्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे ऍक्च्युअली प्रत्येक ह्याच्यामध्ये उमरी लहान तालुका असल्यामुळे थोडासा मागे दिसतो, परंतु या ठिकाणी सगळ्या शिक्षकांचा भरभरून प्रतिसाद कदम सरांनी यामध्ये घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे इतर तालुके सुद्धा काम करत आहेत. नांदेडमध्ये स्वतः शिक्षण अधिकारी मॅडम यांनी जाऊन ऍपचं डाउनलोड करण्याबद्दल आणि ऍपच्या वापराबद्दल सांगितलेलं आहे. आता जे शास्त्रज्ञांची जयंती साजरी करणे असेल, ऍस्ट्रॉनॉमी क्लब असेल, वाईल्ड लाईफ क्लब असेल, हे जे काही आयुक्तांचे प्रायोरिटीचे विषय आहेत त्यामध्ये आपल्याला न सांगता म्हणजे मुलं त्यामध्ये तयारी करत राहतील. आपण फक्त प्रश्न विचारण्याचं काम आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते धडे मुलांना आणि शिक्षकांना सुद्धा, जसं तुम्ही पूर्वी एखादी शाळा डिजिटल असेल तर डिजिटल शाळेमध्ये काय दाखवता काय दाखवायचा हा आपल्या पुढे प्रश्न होता, म्हणजे दाखवण्यासाठीच सॉफ्टवेअर आपल्याकडे नव्हतं. मग हा ऍप डेस्कटॉपवर आपल्याला उपलब्ध आहे आणि मोबाईलवरही उपलब्ध आहे. तर त्यामुळे आपण डेस्कटॉप व्हर्जन किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपल्या वर्गामध्ये डिजिटल कंटेंट म्हणून याचा वापर करता येईल. आणि जे काही समजा तुम्ही शिकवत आहात ओरली, तर ते तुम्ही स्क्रीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर शिकवलं तर ते परिणामकारक होऊ शकेल असं मला वाटते. आपण फक्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वापरायला ते लावणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचा सेल्फ स्टडी जेवढा या माध्यमातून होईल, किंवा आपण गृहपाठ जर दिला त्या पद्धतीचा की जशा पद्धतीने असं सांगितलं की बाबा ही वी स्कूल ऍप पहा, त्यामध्ये ही एक्झरसाइज आहे ही सोडवा, आणि किंवा या हा व्हिडिओ आहे तो पहा, आणि या व्हिडिओच्या संबंधित चार प्रश्न मी तुम्हाला सांगतो किंवा सांगते ते प्रश्न सोडून आणा, असा जर गृहपाठ दिला तर विद्यार्थी ते पाहतील आणि ते सोडवण्यासाठी विद्यार्थी त्याचा उपयोग करतील, असं आपल्याला जाणं गरजेचं आहे. शिक्षकांनी जास्तीत जास्त युजुअल क्लासरूम टीचिंग मध्ये हा ऍप वापरावा, त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आपल्याला गरज नाही, याकडे आपण भर द्यावा अशी आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये जाणीव जागृती करायची आहे. त्यानंतर शिक्षकांना सुद्धा या बाबतीमध्ये मोटिवेट करायचं आहे. तर मी आज या ठिकाणी प्रफुल्ल शशिकांत सरांचं या ठिकाणी स्वागत करतो की आपण नांदेड जिल्ह्यासाठी आपल्या उपाच्या माध्यमातून अतिशय चांगलं एक टूल आम्हाला शिकण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आमच्याकडून थोडासा सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळेल, पण मला खात्री आहे एकदा का याचं महत्व पटल्यानंतर आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. आम्ही भरारी पथकामध्ये एक मुद्दा ठेवलेला आहे, तो अहवाल जो आहे वी स्कूल ऍप डाउनलोड केला का आणि किती विद्यार्थी वी स्कूल ऍप वापरत आहेत. 2 आठवडे झाले आमच्या पथकांच्या भेटीमध्ये हे प्रश्न विचारला जात आहेत, त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काही दिवसामध्ये मुलांचा आणि शिक्षकांचा यामध्ये वापर वाढलेला दिसेल. जास्तीत जास्त शिक्षकांनी तो वापरावा यासाठी आपण सर्व पातळीवर प्रयत्न करणार आहोत. तर माझी या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षकांना विनंती राहील की आपण एखादं चांगलं साधन म्हणून या ऍपचा आपण वापर करावा, नीट समजून घ्यावं आणि आपल्या काही समस्या असतील तर या मीटिंग मध्ये आपण त्या विचाराव्यात. मला वाटत नाही की काही फार अशा टेक्निकल अडचणी या ऍप वापरताना आहे, कारण तो ऑफलाईन सुद्धा आपण वापरू शकतोय, त्याला इंटरनेटची गरज नाहीये आणि त्यामधले व्हिडिओज मध्ये कुठल्या जाहिराती येत नाहीत, त्यामुळे त्या डिस्टर्बन्सही नाहीये. त्यामुळे हे अतिशय चांगलं टूल आहे, फक्त आपल्याला आपल्या विषयाच्या संदर्भातील कामकाज करण्यासाठी हे पाहणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना पण पुनश्च एकदा आवाहन करतो या माध्यमातून.